नमस्कार, गुड मॉर्निंग। आज आपलं सगळ्यांचं सुनंदा टेरेस गार्डनवर स्वागत आहे। आज आपण ह्या जलपरी वनस्पतीविषयी माहिती पाहणार आहोत, ज्याला जलपरी म्हणतात, तसेच वॉटर लेटस म्हणतात। त्याचप्रमाणे याला आणखी नाव आहे दुसरं, पिस्तिया प्लांट म्हणतात, तसेच वॉटर कबेज म्हणतात। हे दोन्ही ठिकाणी लागते, पाण्यातही लागते आणि मातीतही लागते। एक याचं एवढंसं रोप लावलं साधारणपणे तर याचे कुंडी भरायला काही जास्त दिवस लागत नाही, पूर्ण कुंडी एका महिन्यात भरून जाते। म्हणजे याच्यापासून, एका रोपापासून अनेक रोपं तयार होतात। आणि हे लावल्यास इजी आहे, म्हणजे मातीत लावलं, फक्त याला दोन टाईम पाणी टाकावं लागते। याला पाणी जास्त झाल्यास काही फरक पडत नाही। इतर प्लांट्स कसे जास्त पाण्यामुळे त्याचे मुळं खराब होतात, सडतात आणि पान वाळायला लागते, याचं तसं काही नसते। याचं एका याच्यापासून मातीतही लावलं आणि पाण्यातही लावलं तर बरेच रोपं तयार होतात। आणि आपलं नर्सरीत हे एवढं एकच फूल 30 रुपयाला मिळते। आणि आपल्याला कोणाकडे मिळालं असं तर आता कोणी देते आपल्याला, एक रोप असं लावलं एवढं तर याच्यापासून अशी कुंडी भरायला जास्त दिवस लागत नाही। आणि याची एक विशेष काळजी घ्यावी लागते, म्हणजे हे जास्त थंडीतही वाढत नाही आणि उन्हात अजिबात ठेवू नये, सावलीतच ठेवावं लागते। हे प्लांट म्हणजे सकाळचं कळवून याला एक दोन तासाचं भरपूर होते आणि सावलीत ठेवल्यास हे छान वाढते। आता अजून उन्हाळ्याची सुरुवातच आहे, तोपर्यंत याच्या कडा अशा पिवळ्या व्हायला लागल्या, वाळायला लागल्या, त्यासाठी हे सावलीतच ठेवणं आवश्यक असते। आणि हे पाण्यात लावलेलं आहे मी, याच्यात हे असं एक रोप असं हे असं खालून नवीन पानं, नवीन रोपं आली याला, तर याला असे छान नवीन रोपं येतात पाण्यातही। आणि हे असं एक रोप काढून बाजूला लावल्यास त्याच्यापासून अनेक रोपं तयार होतात। असं हे इजी टू ग्रो आणि इजी टू केअर प्लांट आहे। याला झिरो मेंटेनन्स आहे, हे याला जास्त काळजी घ्यावी लागत नाही। अगदी एक वेळा लावल्यास त्याला फक्त सकाळ संध्याकाळ पाणी टाकणे आवश्यक असते आणि याची वाढही चांगल्या प्रकारे होते। याला कुठलं फर्टिलायझर देण्याची आवश्यकता नाही। फर्टिलायझरमुळे काय होते, वाढ चांगली होते, पण जास्त फर्टिलायझर याला देऊ नये। थोडंफार एखाद्या वेळेस गांडूळ खत टाकलं किंवा आपलं लिक्विड फर्टिलायझर दिलं 2-3 महिन्यातून तर पुरेसे होते। आणि नाहीतर आपण शेण घ्यायचं, थोडंसं गाईच्या शेणात थोडंसं माती मिक्स करायची आणि नाहीतर मग आपलं शेणखत टाकायचं थोडंसं आणि ते मातीत टाकून द्यायचं, असं ओलावा राहिला पाहिजे असं। त्याच्यामुळे याची वाढ खूप छान होते, लवकर वाढते। म्हणजे हे शेणखत किंवा गांडूळ खत टाकलं तर शेणखतापेक्षा मला असं वाटते याच्यात गांडूळ खतच टाकावं। गांडूळ खतामुळे काय होते, जमिनीचा ओलावा राहते आणि जास्त गरम, शेणखत काय असते, गरम असते, त्याच्यामुळे त्याची पानं पिवळे पडू शकतात किंवा याची वाढ होत नाही। जास्त जुनं खत असलं तर मग काही हरकत नाही आपलं शेणखत टाकायला। आणि गांडूळ खत कसं, जमीन चांगली राहते, माती चांगली राहते कुंडीतली, त्याच्यासाठी गांडूळ खतच वापरणं चांगलं असते याला। त्याच्यामुळे आणि पाण्यातही लावलं तर हे पाणी बदलण्याची आवश्यकता नसते, फक्त थोडं थोडं पाणी रोज ॲड करत जायचं। ज्याची पाण्याची लेवल कमी झाली की त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं। तुम्ही बरणीत वगैरे कुंडीत कशातही लावू शकता। आणि याला जास्त खोल पॉट घेण्याची आवश्यकता नाही, असं उथळ पॉट घेतला असं 3-4 इंचाचा तरी भरपूर पुरेसा होते, कारण याच्यामुळं काही खाली जात नाहीत जास्त। हे पहा, मी तुम्हाला एक याचं काढून दाखवते। याप्रमाणे याच्या एवढ्याच मुळं असतात, याप्रमाणे हे पाण्यात एवढं बुडेल, एवढं असं ठेवलं, थोडं उथळ पॉट असला याला 4-5 इंचाचा तर पुरेसा होते, कारण जास्त खोल प्लॉट पॉट घेऊन काही फायदा नाही, कारण याच्या मुळा काही जास्त खोल जात नाही, 2-3 इंच मुळं असतं त्याचे, त्यासाठी 5-6 इंचाचा पॉट याला पुरेसा होते। आणि हे प्लांट लावण्यास इजी आणि इजी आहे आणि हे छान वाढते, दिसायला सुंदर दिसते, असे छोटे 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 हिरवे फुलं येतात, त्याच्यामुळे हे सुंदर दिसते, पूर्ण आपली कुंडी भरल्यावर छान दिसते आणि सहज लागते। म्हणून हे आपल्या बागेची शोभा वाढवते आणि प्रत्येकाने, म्हणजे जे गार्डन प्रेमी आहे त्यांनी हे लावण्यास काहीच हरकत नाही। इजी टू ग्रो आणि इजी टू केअर असं हे प्लांट आहे। आणि
अगदी सहज उपलब्ध होते हे, त्याच्यामुळे फक्त याची एकच काळजी घ्यावी लागते, जास्त उन्हात ठेवू नये, सावलीत ठेवावं. सावलीत ठेवल्यामुळे काय होते, याची वाढ लवकर होते. उन्हात हे वाढत नाही त्या प्रमाणात, उन्हात लवकर खराब होते. त्यासाठी हे प्लांट उन्हात ठेवूच नाही. सकाळचं एका तासाचं कोळं ऊन दिलं तरी भरपूर राहते. आणि तुम्ही जमत नसल्यात उन्हात ठेवणं तरी काही हरकत नाही, सावलीतही ठेवलं तरी चालते. कायम सावलीत राहिलं तर काहीच हरकत नाही, फक्त उजेडात ठेवायचं आणि याची वाढ चांगली होते. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.